या गुलाबी थंडीमध्ये तुम्ही हा लाल लाल कट वडा एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागेल. आज आपण बनवणार आहोत मुंबईचा जगप्रसिद्ध बटाटा वडा. बेसन घेतले, बेसनमध्ये थोडी हळद, थोडं आलं लसूणची पेस्ट टाकली आणि ते पीठ मीडियम साईडचं असं भिजवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 बटाट्याची भाजी उकडून भाजी केलेली आहे. ते बटाट्याचे वडे केले आणि ते वडेच्या पिठामध्ये मिक्स केले आणि ते गरम तेलामध्ये असे सोडायचे. आणि ते वड्यांची थोडीशी बाहेर शेव निघते, ती शेवीची आपण चटणीसुद्धा छान लागते ती चटणी करायची. चटणीमध्ये ती शेव, 5-6 लसूण पाकळ्या आणि तिखट आणि मीठ एवढं हे करून मिक्सरला फिरवायची आणि त्याची चटणी तयार करायची. ही चटणीसुद्धा वड्यांसोबत या छान लागते. अशी चटणी तुम्हाला वडापावच्या गाडीवरती मिळते. आता आपले तयार झाले असे बटाटे वडे. ते वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी अगोदर कट तयार केला तो तुम्हाला मी नंतर दाखवेलच. एक खोबरं, लसूण, थोडी दालचिनी, थोडी लवंग, थोडे 4 दाणे काळी मिरीचे सुकं खोबरं असं थोडं गरम केलं आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्याचा मी तो कट तयार केला. एक अशी लाल भडक चांगली कट चांगला तयार करायचा, मस्त तिखट तिखट. हा कट असा बटाट्यांवरती टाकायचा आणि तो गरमागरम खायचा की छान लागतो. आणि त्याच्यावरती आपण थोडं फरसाण टाकूया, थोडं कांदा टाकूया मग आणि असा बटाटा वडा, कट बटाटा वडा आपला तयार झाला. आणि आता या गुलाबी थंडीमध्ये तुम्ही हा लाल लाल कट वडा एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागेल.